भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के ACN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य डॉक्टर प्रेरणा फुके ने 25 जुलाई को तुमसर में प्रशासनिक समीक्षा बैठक की। बैठक में उप विभागीय अधिकारी दर्शन निकाल जे, पुलिस उप विभागीय अधिकारी रश्मिता राव, तुमसर मोहाड़ी तालुका के तहसीलदार, पुलिस अधिकारी, नगर पालिका प्रशासक और अन्य विभाग के अधिकारी उपस्थित थे। दोनों तहसीलों में पिछले एक सप्ताह से हो रही बारिश से जनजीवन अस्त व्यस्त हो गया है, वही किसानों की समस्या आसमान छू रही है। फुके ने इसी समस्या व आपदा प्रबंधन समिति व पुलिस व्यवस्था की तैयारियों की समग्र समीक्षा की। उस समय कृषि प्रधान विधानसभा में बाढ़ के पानी में गई कृषि भूमि, बस्तियों को नुकसान, पिछले सप्ताह तुमसर मोहाड़ी में अलग अलग घटनाओं में बिजली गिरने से मरने वाली महिलाओं के परिवारों को सरकारी लाभ और व्यक्तिगत क्षति के पीड़ितों के लिए न्याय जैसे कई मुद्दों पर विस्तृत चर्चा हुई। फुके ने अधिकारियों को निर्देश देते हुए तुरंत पंचनामा करने का आदेश दिया। उक्त समीक्षा बैठक तुमसर स्थित पार्टी कार्यालय में आयोजित की गई। उस समय फुके सहित विधानसभा अध्यक्ष प्रदीप पडोले और भाजपा के प्रमुख पदाधिकारी मुख्य रूप से उपस्थित थे। गोंदिया जिले के अर्जुनी मोरका तालुका में इटियाडो बांध में 100% जल भंडारण हुआ है, जिसके बाद जिलाधिकारी प्रजित नायर ने सिंचाई विभाग के अधिकारियों के साथ इटियाडो बांध का जल पूजन किया। इटियाडो बांध 100% भर जाता है तो माना जाता है कि जिले में बारिश हुई है, इससे किसान भी खुश है। वहीं दूसरी ओर गोंदिया, भंडारा जिले के साथ ही गढ़चिरौली जिले के 500 हेक्टेयर से अधिक कृषि भूमि को इस बांध से पानी की आपूर्ति की जाती है। खास बात यह है, हर साल बांध में 100% जल भंडारण होते ही जिलाधिकारी इस बांध पर आते हैं और जल पूजन करते हैं। कई दिनों से बीजेपी में सक्रिय चल रहे पूर्व सांसद शिशुपाल पटले ने आखिरकार बीजेपी से इस्तीफा दे दिया है। उन्होंने 24 जुलाई को अपना इस्तीफा बीजेपी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को भेज दिया। इससे पहले ही दुविधा में फंसी बीजेपी को पूर्व विदर्भ में झटका लगा है। शिशुपाल पटले भंडारा जिला परिषद के अध्यक्ष थे। उन्होंने 2004 में लोकसभा में प्रफुल्ल पटेल को भी हराया था। बहुत कम उम्र में सांसद बनने वाले शिशुपाल पटले भंडारा गोंदिया जिले की राजनीति में पोवार समुदाय का बड़ा चेहरा माने जाते हैं। विधानसभा चुनाव से पहले पटले का इस्तीफा भंडारा बीजेपी के लिए भी बड़ी क्षति है। सरकार किसानों, खेत मजदूरों और बेरोजगारों के ज्वलंत मुद्दों पर नजर रख रही थी, लेकिन राज्य सरकार और सत्ता में शामिल पार्टी नेतृत्व ने इस पर कोई ध्यान नहीं दिया। इसलिए पूर्व सांसद शिशुपाल पटले ने स्पष्ट किया है कि उन्होंने तुमसर विधानसभा क्षेत्र की जनता के सवाल पर भाजपा की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दिया है। मी अनेक वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आहे, अतिशय निष्ठेने काम करतो आहे आणि शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मी मुंबईला अनेकदा गेलो। मला अतिशय वाईट अनुभव आला। बावनथडी प्रकल्पात येणाऱ्या 12 गावांना सिंचनाची सोय करायची होती। सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहन राशी द्यायची होती। रब्बी फसलेचे नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाई द्यायची होती। असे अनेक मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये
धान खरेदी केंद्रवाल्यांच्या समस्या आहेत, ह्या मार्गी लावण्याच्या संदर्भात मी मागच्या 5 वर्षापासून सतत पाठपुरावा करतोय. पण सरकार याच्यामध्ये मला काही गंभीर दिसले नाही. अतिशय दुःखी अंतकरणाने मी या पक्षाच्या या कारणासाठी मी राजीनामा दिलेला आहे. 15 दिवसाच्या पूर्वी पत्रकार परिषद घेऊन सरकारला आग्रह केला की याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यात आम्ही राजीनामा देणार, परंतु कुठलाही सरकारचा प्रतिनिधी पक्षाचा प्रतिनिधी माझ्याकडे फिरकला नाही आणि त्याच्यामुळे मला अतिशय दुःख अंतकरणाने हा राजीनामा द्यावा लागला. ही भाजप आता अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजींच्या काळातील भाजप राहिली नाही असं मला आता वाटू लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी हा राजीनामा दिलेला आहे. आणि विषय राहिला दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा, अजून माझ्या डोक्यात कुठल्या दुसऱ्या पक्षात जाण्याचा विषय नाही आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून पुढची राजकीय दिशा ठरवणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना के माध्यम से बेरोजगार युवाओं के लिए अच्छा अवसर उपलब्ध हुआ है. जिले में इस योजना पर अमल करना शुरू हुआ है. इस योजना के अब तक 66 आवेदन प्राप्त होने की जानकारी बुधवार को सहायक आयुक्त सुधाकर झलके ने दी है. जिलाधिकारी योगेश कुंभेजकर ने कहा कि वर्ष 2024-25 इस आर्थिक सत्र में इस योजना को शुरू करने के लिए राज्य सरकार ने मंजूरी दी है. इस माध्यम से उद्योजक, निजी क्षेत्र के वर्कशॉप, सेवा क्षेत्र, केंद्र एवं राज्य शासन के शासकीय अर्थ शासकीय वर्कशॉप में मनुष्य बल बढ़ेगा. 12वीं पास को 6,000 रूपए, ITI डिप्लोमा धारक को 8,000 रूपए, स्नातक एवं स्नातकोत्तर को 10,000 रूपए प्रति माह विद्या वेतन मिलेगा. कौशल, रोजगार, उद्योजकता एवं नवीनता विभाग ने इस संदर्भ का निर्णय घोषित किया है. शासन के कौशल, रोजगार, उद्योजकता एवं नवीनता विभाग और मुख्यमंत्री जल कल्याण कक्ष के संयुक्त तत्वावधान में यह योजना चलाई जाएगी. इस योजना पर जिले में अमल करने की दृष्टि से 24 जुलाई को जिलाधिकारी योगेश कुंभेजकर ने कौशल विकास विभाग, शासकीय ITI औद्योगिक संस्था और शासकीय विभाग ने हाल ही में संयुक्त बैठक ली. इस योजना से शासकीय कार्यालयों को मनुष्य बल मिलेगा. इसके लिए जल्द ही विभागों ने मनुष्य बल आवश्यकता जिला प्रशासन के पास प्रस्तुत करने के निर्देश जिलाधिकारी योगेश कुंभेजकर ने कौशल विकास विभाग के सहायक आयुक्त सुधाकर झलके को दिए. भारत सरकार, महाराष्ट्र शासन एवं बैंक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा की ओर से निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम का 35 जुलाई से लेकर फोटोग्राफी एवं वीडियोग्राफी का 30 दिवसीय प्रशिक्षण आयोजित किया गया है. इस प्रशिक्षण में आउटडोर लाइटिंग, उपलब्ध लाइट फोटोग्राफी, स्टूडियो प्रबंधन, मैक्रो शूटिंग, स्पोर्ट शूटिंग, चित्र रचना एवं उसके विविध चरण, दिन के प्रकाश में या पार्टी में फ्लैश फोटोग्राफी, करिश्मा एल्बम, आर्किटेक्चर शूटिंग और अन्य विषयों पर मार्गदर्शन किया है. वीडियो कैमरे के लिए उपयोगी सामग्री DSLR के साथ वीडियो शूटिंग, वीडियो रिकॉर्डिंग एवं ऑडियो डबिंग, इवेंट शूटिंग, एक्सपोजर, फोटो जर्नलिज्म, डॉक्यूमेंट्री, पीपी सेट कटिंग एवं पेंटिंग फोटो डिजाइन आदि के प्रशिक्षण का आयोजन किया गया है. इस प्रशिक्षण में छात्रों को चाय, नाश्ता, किताबें आदि निःशुल्क उपलब्ध कराई जाएगी. स्वरोजगार में रुचि रखने 18 से 45 वर्ष की आयु के नागरिक 29 जुलाई को सुबह 10 बजे BOI स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था शास्त्री चौक में जाकर संपर्क करने का आवाहन संस्था निदेशक मिलिंद इंगले ने किया है. महाराष्ट्रामध्ये आज काही जी परिस्थिती आहे, पुण्यासारखं शहर पाण्याखाली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे तर जिल्हे पुराच्या पाण्यात सापडलेले आहेत. राज्य सरकार स्वतःला सक्षम आहे असे वारंवार सांगत आहे, मात्र केंद्र आणि राज्याने काय करावं हा महत्वाचा प्रश्न नाही. पण अशा आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकऱ्यांचे 100% पीक नाहीसे झालेले आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही पण त्या पद्धतीची भूमिका सरकारकडे मांडत आहोत. पूर परिस्थितीमध्ये घर आणि जीवनोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये सरकारने उभे करण्याची व्यवस्था केली पाहिजे. पण आता जो बजेट दिला आहे यात महाराष्ट्र बरोबर दुजभाव केला आहे हे स्पष्ट आहे. 3 इंजिनच्या सरकारने महाराष्ट्रावर 10 लाखाचा कर्ज करून ठेवलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेला कर्जामध्ये बुडवण्याचा, महागाई वाढविण्याची आणि लोकांकडून पैसे वसूल करण्याची ही जर भूमिका सरकारची असेल तर यावर काही बोलायचं नाही. पण आता जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करणे, शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणे ही भूमिका आमची आहे. महाराष्ट्रात अत्यंत भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही जिल्हे, भंडारा, मुंबई, कोकणासह असे अनेक ठिकाणी पूरस्थितीने धोक्यात पातळी ओलांडली आहे. मात्र अर्थसंकल्पात पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18,000 कोटी देण्यात आले, पण महाराष्ट्रात एकही दमडी मिळाली नाही. काय झालं बघा,
समजा आज जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे पाण्याखाली आहे, पुण्यासारखं शहर आज पाण्याखाली आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे तर पुराच्या तडाख्यामध्ये सापडलेलेच आहेत, अतिवृष्टी या भागात झालेली आहे. राज्य सरकार स्वतःला सक्षम आहे असं ते वारंवार राज्य सरकार सांगतंय. केंद्र आणि राज्यांनी काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न नाही, पण अशा आसमानी संकटामध्ये सुलतानी संकट निर्माण होऊ नये. कारण की आज मी ज्या भागात फिरतो आहे त्या भागामध्ये 100% पिकं शेतकऱ्यांशी नाहीशी झालेली आहे. यावर्षीचं पूर्ण हंगामच संपलेला आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही सरकार मायबाप यांची जबाबदारी आहे. आम्ही त्या पद्धतीची भूमिका पण सरकारकडे मांडतो आहे, प्रशासनाकडे पण मांडतो आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे पूर्ण घरातलं अन्नधान्य नाजूक झालं, घरातल्या वस्तू नाहीशा झाल्यात, लोकांना खायला अन्न नाही आहे. अशा या परिस्थितीमध्ये आणि मोठ्या प्रमाणात घराची पडझड पण आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांना उभं करायची व्यवस्था केली पाहिजे, त्यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्राने तर आताचा बजेटचा उल्लेख केला तर महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केलाच आहे, हे तर स्पष्टच आहे, आपण त्या बजेटमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे. पण राज्याचं सरकार जे 3 इंजिनचं सरकार आहे ते वारंवार सांगतं की आम्हाला पैशाला कमी नाही, आमच्याजवळ भरपूर पैसे आहे. आज 10 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर या सरकारने करून ठेवलेलं आहे. राज्याच्या जनतेला कर्जामध्ये डुबायचं, महागाई वाढवायची आणि लोकांकडून पैसे वसूल करायची ही भूमिका जेव्हा सरकारची असेल, पण मला आता त्या याच्यावर जायचं नाही. पण आज जी काही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करणं, शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणं आणि गरिबांच्या घरात पाणी घुसलं, गरिबांची घरांची पडझड झाली त्याला तातडीनं उभं करण्यासाठी सरकारने भूमिका स्पष्ट करून निधी उपलब्ध करून द्यावी ही भूमिका आमची आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणचा विषय हा सरकार निर्मित आहे. जेव्हा सरकार निर्मित प्रश्न निर्माण झाले असतील स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी निरपराध लोकांचा जीव जाणारच, लोकांना खेळवलं जाणार सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरकारचे अर्धे मंत्री ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत तर अर्धे मंत्री मराठाच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत. आखरी ही सरकारची जबाबदारी आहे. मूळ प्रश्न सांगितला आहे की परंतु जनगणना होणार नाही, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना होणार नाही, इथपर्यंत कोणाला न्याय देऊ शकणार नाही. केंद्रातील सरकार सांगते की जनगणना करायची नाही, या बजेटमध्ये सरकारने त्या पद्धतीचे प्रोव्हिजन केलेले नाही, त्यामुळे हे सगळे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. लोकांमध्ये तीव्र चीड आहे. सरकार या सर्व प्रश्नाला थांबवत नाही. सरकार नियमित असल्यामुळे त्यांचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत. यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारसरणी संपविण्याचं काम सरकार करत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्याची स्थिती स्फोटक आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज घाबरलेला आहे. मागच्या 12 दिवसामध्ये ओबीसीतील 9 लोकांवर हल्ला, तर याबाबत ठाकरे, शरद पवार किंवा अन्य कोणी ठोस भूमिका घ्यायला तयार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय हा सरकार निर्मित आहे आणि जेव्हा सरकार निर्मित प्रश्न निर्माण झाले असतील तर स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी निरापराध लोकांचा जीव जाणार, लोकांना खेळवलं जाणार. सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरकारचे अर्धे मंत्री ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आहे, अर्धे मंत्री मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. आखरी सरकारला ही जबाबदारी आहे आणि मूळ प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये सांगितला आहे की जिथपर्यंत जनगणना होणार नाही, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना होणार नाही तिथपर्यंत तुम्ही कुणालाही न्याय देऊ शकत नाही. पण केंद्रातलं सरकार सांगतं की आम्हाला जनगणना करायची नाही. या बजेटमध्ये पण त्या पद्धतीचं प्रोव्हिजन सरकारने केलेलं नाही, केंद्र सरकारने. त्यामुळे आता हे सगळे प्रश्न ऐरणीला आलेले आहेत. लोकांमध्ये तीव्र चीड आहे. सरकार या सगळ्या प्रकरणाला थांबवत नाही. सरकार नियमित असल्यामुळे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावं लागत आहे आणि यामुळे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला संपवण्याचं काम सरकार करत आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुंबईतील अंधेरी भागातील मारोळ येथे असणाऱ्या आर्य बोलण्याच्या कंपनीने नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांना नो एंट्री केलेली आहे.
तर गुजरातच्या कंपनीने डिझेल फोर्स दिले त्यासाठीच मराठीमध्ये अर्ज करू नये असा उल्लेख केला आहे. यावर नाना पटोले म्हणाले की हा पहिलाच प्रकार नाही, अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. त्याचं कारण सरकारचं फेल्युअर आहे, सरकारच्या धाक व्यवस्थेवर राहिलेलं नाही आणि त्यामुळे सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील सरकार आहे. त्यामुळे जे काही लोक आहेत त्याही लोकांना वाटते की आमचं कोणी बिघडवू शकत नाही. महाराष्ट्रातील मराठी भाषेवर अन्याय केला तरी काही बिघडत नाही, कारण ही सरकारच त्यांच्या कंट्रोलवर चालत आहे. त्यामुळे मराठी भाषिकेवर महाराष्ट्रावर अन्याय होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंधेरी भागातील मारवड येथे असणाऱ्या आर्या कंपनीने नोकऱ्यांमध्ये मराठीच्या तरुणांना नो एंट्री केली आहे. ही जी कंपनी आहे ही गुजरातची आहे आणि डिझायनर पोस्टसाठी त्यासाठी मराठीमध्ये मराठी लोकांनी अर्ज करू नये असा उल्लेख केला. हे पहिलाच प्रकार नाही आहे, याने एक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतात आहेत आणि त्याचं कारणच सरकारचं फेल्युअर आहे. सरकारचा धाक व्यवस्थेवर राहिलेला नाही आणि त्यामुळे आणि हे सरकारच गुजरातच्या इशाऱ्यावर चालणारं महाराष्ट्रातलं सरकार आहे. त्यामुळे जी काही लोकं आहेत त्याही लोकांना वाटतं की आमचं कोणी बिघडत नाही, महाराष्ट्राच्या मराठी भाषिकावर अन्याय केलाही तरी काही बिघडत नाही, कारण की हे सरकारच त्यांच्या कंट्रोलवर चालतं आणि त्यामुळे मराठी भाषिकांवर महाराष्ट्रावर अन्याय होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. प्रसिद्धीसाठी जरांगेंना जेलमध्ये जाण्याची घाई तर राजकीय दुकानदारांसाठी जरांगेचा खेळ, त्यांच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केला असून यावर नाना पटोले म्हणाले की सरकारच्या लोकांनी एखाद्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असले तर सपोर्ट केला पाहिजे असं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाहिलं, पण एखादा कोणी जनतेसाठी लढते आहे त्याला टार्गेट केलं जात आहे हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहतो आहे. सरकारच्या वतीने भाजपच्या वतीने 2-4 लोकांना जरांगेंना रोज शिव्या घालायला उभे केले आहे आणि खालच्या लेवलवर बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशी संस्कृती नाही, त्यामुळे ज्या कुठल्या समाजाच्या लोकांना आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं असेल तर त्याला स्वातंत्र्य आहे. साठी जरांगे ना जेलमध्ये जाण्याची घाई तर राजकीय दुकानदारासाठी जरांगीचा खेळ, त्याच्या नोटांकीला मराठा समाज बोलणार नाही. सरकारच्या लोकांनी एखाद्या समाजाच्या न्यायिक हक्कासाठी कोणी लढत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे असं आतापर्यंत आपण महाराष्ट्रात पाहिलं, पण एखादा कोणी जनतेसाठी लढत आहे आणि त्याला टार्गेट केलं जाते हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण पाहतो आहे. सरकारच्या वतीनं विशेष करून भाजपच्या वतीनं 2-4 लोक जरांगेला रोज शिवा घालायला त्यांनी उभे केलेले आहेत आणि खालच्या लेवलवर ते बोलतात आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राचं ही संस्कृती नाही आहे. त्यामुळे ज्या कुठल्या समाजाच्या लोकांना आपल्या न्यायिक हक्कासाठी लढायचं असेल त्याला लढण्याचे अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण सरकारने ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हमलेखोर निर्माण करून ठेवले आणि कुठल्या लेवलवर ते बोलतात आहेत ते महाराष्ट्रासाठी भूषणावन आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कनेरी राम येथील उघड्यावर ठेवलेल्या धानाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून धान सडलेल्या अवस्थेत आहे. संस्था चालकांनी सांगितले की शासनाच्या लेट लतीफी कारभारामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे झालेले नुकसान शासनाने भरून काढावी अशी मागणी दरम्यान संस्थेच्या वतीने केली जात आहे. रबी हंगाम 2023 मध्ये आदिवासी संस्थांनी खरेदी केलेला धान्य महामंडळाने उचल केले नाही, त्यामुळे खरेदी केलेला धान्य आदिवासी संस्थांच्या गोडाऊन मध्ये पडून होता. गोडाऊन साठ्या व्यतिरिक्त धान्य खरेदी परवानगी महामंडळाच्या वतीने संस्थांना देण्यात आली होती, तसेच खरेदी केलेला धान्य 2 महिन्यांच्या आत महामंडळाने उचल करणे नियमानुसार बाध्य आहे. 2 महिन्यात धानाची उचल झाल्यास 0.5% घट शासनाच्या वतीने संस्था चालकांना दिली जाते. मात्र आदिवासी संस्थांनी खरेदी केलेले धान्य तब्बल 9 ते 10 महिन्यांनंतर आता उचल केले आहे, त्यामुळे पाण्यात भिजलेले धान्य दिसून आले असून त्याला कोंब फुटलेले आहेत तर काही प्रमाणात धान सडलेल्या स्थितीत आहेत. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कणेरी रामचे उपाध्यक्ष ईश्वर कोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की 24,600 क्विंटल धान्य त्यांच्या संस्थेमार्फत 2023 ते 2024 या कालावधीत खरेदी केले होते. तो धान्य तब्बल 9 महिने संस्थांकडे पडून होते.
24,600 क्विंटल धान्यांपैकी 11,000 क्विंटल धान्य गोडाऊनच्या व्यतिरिक्त मोकळ्या जागेवर खरेदी करून ताळपत्री टाकून ठेवले होते. त्यामुळे आलेल्या पावसामुळे काही भागातील धानाचे बोरे भिजले असून भिजलेल्या बोऱ्यांना अंकुर फुटले आहेत, तर काही प्रमाणात धानाचे बोरे सडलेल्या अवस्थेत आहेत. संस्थांकडून सांगण्यात आले आहे की चिखली आणि कनेरी अशा 2 सेंटर मिळून 1,000 क्विंटल धान सडले असून त्याला कोंब फुटलेले आहेत. विशेष म्हणजे संस्थेचे नुकसान पाहण्यासाठी कुठलाही अधिकारी अद्याप सदर ठिकाणी आलेला नसून झालेली नुकसान संस्था कशी भरून काढणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने यावर संस्था चालकाची मदत करावी अशी मागणी केली जात आहे. मी ईश्वर सीतारामजी कोरे, मुक्काम कोकणा, आदिवासी सेवा सहकारी संस्था कनेरीराम इथं उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहो. आमच्या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब आम्हाला 2 सेंटरची परमिशन देतात. त्यामध्ये चिखली सेंटर 1 आणि कनेरी सेंटर 1 या दोन्ही सेंटरमध्ये एकूण 17 ते 18 गावं येतात आणि त्या 17 ते 18 गावाचे आम्ही धान मोजणी करतो. परंतु यावर्षी नोव्हेंबर 2023 पासून तर फरवरी 2024 पर्यंत धान खरेदी केंद्र सुरू ठेवला आणि फरवरी 2024 मध्ये शेवटच्या तारखेला बंद केला. तेव्हापासून आमच्याकडे धान पूर्ण साठा करून भरलेला होता. काही धान उघड्यावर घेण्याची परमिशन आम्हाला महामंडळाने दिली आणि या कनेरी सेंटरला 11,000 काही क्विंटल धान खरेदी आम्ही उघड्यावरती केली. आता उघड्यावरती धान केल्यामुळे आज खरेदी केल्या तेव्हापासून 8 ते 9 महिने धान उघड्यावरती राहिले. पाऊस आला, ऊन आला, ह्या सगळ्याचा परिणाम धानावरती पडला आणि धान एकदम घट झाली. काही धान सडला, काही धान पोचा पडला. याचा जबाबदार कोण, ह्या जबाबदारी सरकारने घ्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे. खरेदी करताना जेव्हा गव्हर्नमेंट धान उचल करतो तेव्हा 2 महिन्याची मुदत असते. म्हणजे आम्ही खरेदी केलेल्या धानाची 2 महिन्यामध्ये सरकारने उचल करावी अशी सरकारचे नियम आहेत. परंतु आज 9 ते 10 महिने होऊन राहिले सरकारने धान खरेदी केला आणि आमच्याकडेच ठेवून दिला. जबाबदारी आमची आहे, जबाबदारी महामंडळाची आहे, जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे 1/2 किलो घट किंवा 1 किलो घटामध्ये कोणीही हे असं करू शकत नाही. आज माझ्याकडे जवळजवळ 500 ते 600 क्विंटल 700 जवळपास धान कनेरी सेंटरवर सडलं आहे. 200 ते 300 क्विंटल धान चिखली सेंटरवर सडलेलं आहे आणि याच्यामध्ये जबाबदार कोण? मिडल, म्हणजे मिडलमध्ये आम्ही लहान माणसं पडतो. आम्ही काय करायचं याचा? सडलेला माल कुठं न्यायचा? बरं, कोणी येऊन पाहत नाही, कोणी जाऊन पाहत नाही. आदिवासी महामंडळाच्या लोकांनी येऊन किती धान सडलेलं आहे हा पाहायला पाहिजे, परंतु अजून आले नाही. त्यांनी चौकशी केला नाही, काही नाही. याच्यामध्ये पूर्ण धान गेल्यानंतर ते आम्हाला सरळ सांगतात की तुमची घट एवढी झाली, कशा पद्धतीने झाली, का झाली, हे त्यांना काही माहीत नसते. बीएस क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात. हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत. आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे तो देखना ना भूलिए क्राइम वारदात. जादू टोना करने के संदेह में 60 वर्षीय व्यक्ति के घर में घुसकर 3 लोगों ने घर की सामग्री की तोड़फोड़ कर गाली गलौज कर जान से मारने की धमकी दी. इसे लेकर तुमसर पुलिस ने सुखलाल कौडू जी लाड़से की शिकायत पर उमराव मुरलीधर मस्के, कार्तिक राउत तथा अन्य अज्ञात व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया है. तालाब से मछलियां निकालने पर 2 युवकों की पिटाई कर दी. पुलिस ने संत कबीरवाड निवासी शंखपाल दयाराम गाडवे की शिकायत पर दीपक मोहनकर, आकाश गणेश शिवनकर के खिलाफ मामला दर्ज किया है. शंखपाल व उसका दोस्त शुभम सीताराम आंबिलकर यह दोनों बोरी से मछलियां पकड़ रहे थे. तबियत बिगड़ने पर इलाज के लिए भर्ती हुए व्यक्ति की मौत हो गई. मृतक का नाम डोंगरी निवासी चिंताराम चतुर ठाकुर है. चिंताराम को सीने में दर्द के कारण इलाज के लिए भंडारा के एक अस्पताल में भर्ती कराया गया. बाद में प्राथमिक उपचार के लिए नागपुर रेफर किया गया. गोबरवाही पुलिस ने मामला दर्ज कर लिया है. अंधेरे में अपना अस्तित्व छिपाकर अपराध करने के इरादे से आरोपी को भंडारा पुलिस ने गिरफ्तार कर लिया. आरोपी का नाम माडा कॉलोनी निवासी परमानंद प्रेमानंद बोरकर है. जब भंडारा पुलिस रात के समय गश्त पर थी तब परमानंद बोरकर अपना अस्तित्व छिपाकर अपराध करने के इरादे से मिला. सरकारी अस्पताल परिसर में रखी बाइक को अज्ञात चोर द्वारा चोरी कर लिए जाने की घटना घटी. इस मामले में फिरियादी आदिवासी कॉलोनी भोजापुर निवासी विस्मय धनलाल तिलमागे की शिकायत पर अज्ञात चोर के खिलाफ मामला दर्ज किया है.
शराब पीकर एवं सड़क पर वाहन खड़ा कर यातायात बाधित करने वाले चालक के खिलाफ पुलिस ने कार्रवाई की। मोजापुर निवासी निकेश अंकुश बाव ने लाइब्रेरी चौक से नागपुर नाका की ओर जाते समय आड़ी टेढ़ी बाइक चलाते देखा गया। गोरेगांव निवासी फिरियादी रोहित मारुति उके अपने मित्र अमन प्रवीण टेंभुनीकर के साथ चौक में बैठा था। इसी बीच आरोपी सुखराम पुन्ना मेश्राम शराब पीकर आया और आरोपी ने फिरियादी के साथ गाली गलौज कर कुल्हाड़ी से सिर पर मारकर घायल कर दिया। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।